तहसील कुही जिल्हा नागपूर इथे मांडळ हे गाव आहे आणि मांडळ गावामध्ये कुर्जेकर फॅमिली राहते. कुर्जेकर फॅमिलीमध्ये मिरच्याचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहे. 100 ते 150 महिला इथे काम करतात. मिरची कटाई झाल्यानंतर तो ज्या मुक्या राहतात त्या मुक्या अगदी रस्त्यावर टाकलेल्या जात आहेत. इथे एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये सुद्धा ह्या मुक्या टाकून पूर्ण विहीर बुजवलेली आहे. तर ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या यांचा मुक्या पूर्ण सडून जातात आणि त्या सडल्यानंतर त्याची दुर्गंधी पूर्ण वस्तीमध्ये फैललेली आहे. पण यांच्या कुर्जेकर फॅमिलीच्याच घरासमोर मेश्राम फॅमिली राहते. या मेश्राम फॅमिलीला खूप जास्त त्रास होत आहे. समोर दंडी कट झाली चालू आहे, 2 महिने होऊन झाले. त्यांना वारंवार मी तोंडाने सांगितलं की ऐकून नाही राहिले. इथं मोठा मुकेटचा ढग कमीत कमी 1 ते 2 ट्रक ढग तयार करून ठेवला त्यांनी आणि त्यांना इंटिमेशन दिली की तुम्ही हा फेकून द्या. ते ऐकायला तयार नाही आणि बसा सुरू झाल्यामुळे त्यांनी पुरा रस्त्यावरती आणि त्या आजूबाजूला पुरा तिथं बघरून टाकले आणि तिथं नाली बंद केली आहे. म्हणजे तिथं असा पाणी झाला मार्ग नाही, तो पुरा सरळला आणि तो काळा काळा पाणी तयार होऊन लागेल आणि तिथं मच्छर घाण आणि वास. आम्हाला आमच्या एकच घर आहे तिथं आणि समोर दुसऱ्या जीव घर आहे, त्यांना पण सुद्धा तो वास येऊन राहिला आणि आम्हाला पण सुद्धा येऊन राहिला. प्रकार हा मॅडम खूप खूप भयंकर प्रकार होऊन राहिला आहे. याच्यापासून एक तर आम्ही मानसिकही त्रासात आहो आणि सामाजिकही त्रासात आहो. एकदम डिस्टर्ब झाला आहे घरातनं, धड दोघांचे आमचं पटत असते. याच्यामुळे म्हणजे मी त्यांना नेहमीच म्हणत असते केव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व होईल, केव्हा प्रॉब्लेम सॉल्व होईल. आमच्यामुळे आमच्याच घरात वाद निर्माण झाला आहे आणि आमचे किरायदार पण इथं राहायला तयार नाही आहेत या वासामुळे. ठेव ठेव दिवसभर सुरूच असते. पुन्हा यांचा अजून वासाचा मुख्य सडल्या त्याचा त्रास. त्यांना आपला लेआउट आहे याच्या हेती कारण म्हणजे खूप जास्त एकाधिकार गाजवला जातो की माझी सगळी संपत्ती आहे, तुमचं इथं फक्त काही नाही. आणि पुन्हा बाजूबाजूला बायांच्या सूर करण्याचा त्रास. 50 बाया रोज डेली भिंची सूर करतात, त्याच्यामुळे खाणेडा आवाज. म्हणजे पूर्ण व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. मुलं 2-3 वेळा बिमार पडले आहेत, दवाखान्यात नेलं आहे. त्यामुळे आम्ही खूप त्रास होणार. ग्रामपंचायतमध्ये मी स्वतः गेली होती, हे सुद्धा असेच बोलतात की आम्ही करू करू पण ते सगळे डिप्लोमॅटिक आन्सर देऊन राहिले. त्यामुळे इथं मला भयंकर राजनीती झाल्यासारखी वाटत आहे ग्रामपंचायतमध्ये. त्यामुळे तुम्ही प्लीज तुरंत ॲक्शन घ्यावी हीच माझी विनंती आहे. तर या वस्तीतील लोकांना मेश्राम फॅमिलीला आपण सहकार्य करूया. येथील व्हिडिओ आहेत सुभाष जाधव, यांचा नंबर आहे 97-64-30-10-52. यांना कॉल करून त्यांच्यावर दबाव आणून या लोकांना आपण सहकार्य करण्याचा प्रयत्न करूया. मी अलका माटे, महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातून, इंडिया अनहर्डसाठी.